अभ्यास बघायचा आहे. भाषा अभ्यासामध्ये कम पद्धती हे आपण बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं वाक्य जे दिलेलं आहे, विज्ञापनं कृत्वा प्रवेश पत्राणि अपि विक्रीतानि, हे वाक्य दिलेलं आहे. आपण पाठाचा संदर्भ घेत असताना, वाचन करत असताना आपल्या लक्षात आलेलं असेल की हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे. सहकम पद्धतीचा अर्थच आहे कोणी कोणास म्हटले. विज्ञापन कृत्वा प्रवेश पत्राणि अपि विक्रीतानि, मग हे वाक्य एतत् वाक्यं प्रोफेसर सर्कसवाले चिमणरा अवदत, म्हणजे प्रोफेसर सर्कसवाल्यांनी चिमणरावांना म्हटलेलं आहे असा याचा अर्थ होतो. दुसरं वाक्य बघूया, किम धेनुरपी. आपण धडा वाचत असताना त्याच्यामध्ये शब्द आलेला आहे की काय, गाय पण. मग हे वाक्य एतत् वाक्यं चिमणराव सर्कस स्वामिनं अवदत, जेव्हा चिमणरावांनी सर्कस स्वामींना विचारलं होतं की गाय पण तुमची माणसासारखीच आहे का, म्हणून किं धेनुरपि एतत् वाक्यं चिमणराव सर्कस स्वामिनं अवदत. याच्या पुढच्या भाषाभ्यास आपण पुढच्या याला बघणार आहोत. धन्यवाद.